नमस्कार, मी सुरेश आनंदराव विदंडे, राहणार घाटांजी, तालुका घाटांजी, जिल्हा यवतमाळ. तर आपण आज जीवाणू खताची बीज प्रक्रिया कशी करायची त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत. तर आपण आता बीज प्रक्रियेला सुरुवात करू. तर सर्वात पहिले आपण हँडग्लोव घालून घेऊया. आपण याचा 25 मिली डोस घ्यायचा आहे. आता हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, सगळीकडे लागलं पाहिजे असं. चांगलं मिक्स करून घ्या पूर्ण. आणि हे पेरणी चांगलं लावल्यानंतर अर्धा अर्धा घंटा याला चांगलं सावलीमध्ये सुकू द्यायचं. त्याच्यानंतर पेरणी करावी. याचे फायदे म्हणसान तर याचे खूप फायदे आहेत. जसं का उगवण शक्ती जी आहे तुमची सोयाबीनची, ते चांगली होते. आणि जे सोयाबीन आहे उत्पादनामध्ये तुमचं 15 ते 20% उत्पादन वाढेल. हे आहे याचे फायदे. तुम्ही अवश्य याची बीज प्रक्रिया करावी ही मी विनंती करतो सर्व शेतकरी बनवायला.